नाही ते खाली पडले ना सर, आणि ते मोठे आहेत ना, मोठे ते वयान कळ कर्तृत्वानं तुझ्या नकाची सर नाही आला आणि याच काम आहे ते उचलणं. हे असं जर थिंकिंग असेल तर तुझ्या हातात बिझनेस देणं रिस्की आहे बॉस. नाही नाही सर, तसं साहेब आता घरी आहेत म्हणून असे मावळपणे वागतायत. एरवी ऑफिसमध्ये खूप ते कडक असतात असे, म्हणजे कोणाच्या हेतून काही चूक झाली तर त्याला व्यवस्थितपणे झाडतात ते. मग ते लहान बघत नाहीत, मोठा बघत नाहीत. झाड ना झाड बघू दे मला कसं झाडतो ते. ऑर्डर हिम काय मला सांग, ते उचला म्हणाव हे यांचं काम आहे. सांग ना बघू कसं सांग. उचला ना प्रेमानं नाही, ऑर्डर कर ऑर्डर. हे बघ बिझनेसमध्ये माणसांनी शिरूड असायला लागतो. बिझनेस करताना वाया बियाचं मान ठेवायला लागलं ना तर हे लोक डोक्यावर बसतील आपल्या. कळलं? ऑर्डर. हे उचला ना. अरे बाबा ऑर्डर कर ऑर्डर, तू करतोय ती रिक्वेस्ट झाली. हे उचला. ऑर्डर हिम बॉस सारखी. ह्या प्लेट्स, ह्या प्लेट्स उचला. अहो सांडले खाली, उचला प्लेट्स. दिसत नाही का? घेऊन जात मध्ये. गुड शाबास. गुड, आय एम शुअर तुला जमेल हळूहळू. पण एक लक्षात ठेवाय, पायरी आणि जागा लक्षात. नंतर काय होतं, हे लोक शेफारतात आपल्या डोक्यावर बसतात. काय ह्या लोकांचा आवाज वाढायच्या आधी आपला आवाज वाढला पाहिजे. कळलं काय? बरोबर का नाही? बरं बघ, आम्ही दोघं आता तिथं जाऊन बसतोय. आम्हाला काही लागलं सवरलं तर ताबडतोब आणून द्यायचं. मग अशी पाणी आणाल तसा वेळ आवला तेवढा वेळ लावायचा नाही. कळलं काय? मल्हार चल. मला सांग आता काय प्लॅन आहे तुझा, म्हणजे पुढं काय करूया आपण एक्झॅक्ट. अप्पा 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 काय झालं? मी तुमच्याशी बोलतोय. कुठे लक्ष आहे तुमचं? अप्पा साहेब तुम्ही आज लवकर आला. तुम्ही बॅग का घेता? अप्पा माझी बॅग द्या ना माझी. साहेब तुम्हाला पाणी हवंय. अप्पा तुम्ही मला साहेब का म्हणताय? काय चुकलं का माझं? बिल भरलाय मी, मेंटेनन्स तोही भरलाय, ते बाकीचं काम तुम्ही सांगितलं होतं ते पण केलंय. काय माती खाल्ली अप्पा? मी सांगा ना प्लीज. काय नाही साहेब, तुम्हाला पाणी आणतो ना मी. तुम्ही चहा आत्ता घेणार का थोड्या वेळात? अप्पा काय झालंय सांगा प्लीज. असं नका बोलू अप्पा, प्लीज 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 अप्पा असं नका ना बोलू तुम्ही प्लीज. ऐको माझा मोठा भाऊ मकरंद. हा ना हे ह्याच पाय कशाला धरत आहे? काय अशा माणसांच्या पाया पडलं ना की माणसं खूप शेफारतात, स्वतःला मालक समजायला लागतात. ते काय ते गेली अनेक वर्ष कामाला आहेत आमच्याकडे, वयानी पण मोठे आहेत त्यामुळे आम्ही आदर देऊन बोलतो त्यांच्याशी. नाही ते बरोबर आहे, पण एका गोष्टीची मात्र खरं तारीफ केली पाहिजे. तुमच्या फॅमिलीवर जे संस्कार झालेत ना त्याची. अरे पण एक लक्षात घ्या, तुमच्या अशा वागण्यानं असली माणसं शेफारतात, स्वतःला मालक समजायला लागतात. एनिवे मी सांगितलेला फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणजे झालं.
पायरी आणि जागा. आणि मला तुझं एक नवल वाटतं बॉस. अरे इतक्या सुसंस्कारित फॅमिलीत तू राहतोय, एखादा तरी चांगला गुण घ्यायचा त्यांचा. हॅलो, एक लक्षात ठेव, हे लोक जरी तुझ्या पाया पडत असले ना तरी तू गडीच आहेस हे विसरायचं नाही, कळलं? अप्पा गडी दादा आहो, वहिनी तुम्हाला हे जरा चेक करायला सांगितलंय. काय हे जरा किचन मध्ये चला, तुम्ही मला नाव आठवत नाहीये. पण आहो इतकं सगळं घडून गेलंय आणि म्हणून अप्पा असं वागताय. अप्पा पण ग्रेट आहेत हा, म्हणजे उभ्या आयुष्यात कधी कुणाचं काहीही ऐकलं नाही आणि आज मल्हार साठी. दादा मला वाईट वाटत आहे या सगळ्याचं, गिल्ट येतोय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, आपण मार्ग काढूयात. काय मार्ग काढणार दादा, अप्पानी शपथ देऊन गप्प केलंय सगळ्यांना, नाहीतर मी तुला तुम्ही पहिले सगळं नेमकं काय झालं सांगितलं. हो सांगितलंय, तू शांत राहा, आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. अरे पण याने अजून बीपीची गोळी घेतली नाहीये, यांचा बीपी शूट झालं तर. आणि ते परांजपे आहेत ना, ते आल्यापासून एक एक संधी सोडत नाही यांचा आत्मार करण्याची. आणि मग ते त्या भरात काही गडं आकडं बोलून बसले तर सगळं वाया जाईल की नाही. अप्पा बोलले त्याचं काही नाही, पण बीपी शूट झालं तर अप्पा परांजपे हलू देत नाहीयेत अप्पांना समोर काही करून. अप्पांना गोळी द्यायला हवी दादा. मी जाऊन देते. आई तू आत्ता बाहेर गेलीस आणि ते परांजपे परत ते बोलले तर. अरे पण म्हणून काय सगळं वारा सोडून द्यायचं काय यांचं पत्य. आपण करूया ना काहीतरी. काय रे, आजपर्यंत मी कधीही त्यांचं पथ्य मोडलेलं नाही आहे. आजच नेमकं असं करून कसं चालेल. तर एकूण असा आहे तर मला नाही वाटत याच्यापेक्षा बेस्ट काय होऊ शकेल, कारण माझ्या एम्प्लॉईजनी मला हवं तसंही डिझाईन केलेलं आहे. नाही सर, कसं आहे ना, हा एरिया आणि ही जमीन मी याआधी अनेक वेळेला बघितलेली आहे. मला असं वाटतं की आपण आपल्या प्रोडक्टसाठी जो काय कच्चा माल मागवणार होत ना तो आपण खरं तर इथे ठेवू शकतो. कारण की डिझाईन हे जे आहे हे तर बरोबर आहे, फक्त ईस्ट साईडला ही जी आपण मोकळी जागा सोडतोय ना तिथे जर का आपण आपलं कच्च्या मालाचं स्टोरेज केलं ना तर मला असं वाटतं की ते आपल्या फायद्याचं ठरेल. म्हणजे डिझाईन चुकला असेल पण वन थिंग आय मस्ट टेल यू, तुझ्यात इन्व्हेस्टमेंट करायचं माझं डिसिजन अजिबात चुकलेलं. तुझ्या वडिलांना तुझा खूप अभिमान वाटत असेल, आता वाटणारच म्हणा. मुलगा एवढा कर्तव्यकार आहे म्हटल्यावर वडिलांना कौतुक असणार. गोळी नाही घेतली. अरे मी विसरलो, मी घेतो गोळी. घेतो गोळी? गोळी घ्यायची आठवण तुम्ही यांना करून देत आहे? गडी माणसाने मालकाला आठवण करून द्यायची असते गोळी घ्यायची. अजब आहे. काय ऍक्च्युली आईंच्या गोळ्या, आईच्याच. आमच्या आईना ब्लड प्रेशरचा त्रास आहे ना, तर गोळ्या घेतल्या नाहीयेत त्यांनी अजून. म्हणून घ्या गोळ्या आणून द्या असं सांगतायत त्या यांना. ऑर्डर सोडतायत आई हो ना. तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे? मला नाही वाटत. मला तर वाटतंय ह्याला ब्लड प्रेशरचा त्रास असावा, कारण ज्या पद्धतीनं तो लोकांच्या अंगावर खेकसतो त्यांच्याशी भांडतो तेव्हा त्या गोळ्यांची ह्याला जास्त गरज आहे. काय रे बरोबर ना? मी औषध घेऊन येतो. कमालच आहे सगळी, अद्भुत अद्भुत. सर मी काय सांगत होतो तुम्हाला. बरं मंडळी मी येतो. खूप खूप छान वाटलं तुम्हाला लोकांना भेटून. वेळ कसा गेला कळलंच नाही, पण पुढच्या वेळेला मुद्दाम वेळ काढून जरूर येईल. आता मल्हारचे बाबा भेटले असते तर खूप बरं वाटलं असतं मला. दादा मात्र पुढच्या वेळेला येऊ. ओके थँक्यू. अप्पा, हे अप्पा, हे अप्पा, आहेस का रे? कमाल आहे, घरातल्या माणसापेक्षा गरीब माणसाला भेटायला येणाऱ्या लोकांचा राबता जास्त आहे तुमच्या घरी.
साहेब हे बंगल्याचे मालक आहेत. ते आल्या आल्या गडाला थाक पाडलं ना मालक. तुम्हाला काही हवंय का? मी मालक बाबा आप्पा सांगताय तसंच वागा. ते गडी तुम्ही मालक, ते सांगताय तसं वागा, नाहीतर ते काय करतील माहितीये ना तुम्हाला. हा या ना बाबा, या हात, या या. तुम्ही या बंगल्याचे मालक? मी मालक बंगल्याचा. म्हणजे तुम्ही मिस्टर पण आहे? आता बनलोच आहे पण आहे. म्हणजे आमच्या मल्हारचे बाबा, राईट? हा, मल्हार आणि मकरंद दोघांचे. ओ ऑफकोर्स, बरं झालं आपली भेट झाली. मी निघतच होतो. नाही तर काय चुटपुट लागून राहिली असती की तुमची भेट झाली नाही म्हणून. निघू? हो निघताय कसले, मी आता तर आलो. या ना, या बसा, पण गप्पा मारूया जरा. या या. पण तुम्हाला सांगू साहेब, अहो तुम्ही एवढे कर्तृत्ववान आहात, कर्तबगार आहात, म्हणून हे सगळे गुण तुमच्या मुलात मल्हार मध्ये आले. आमचं कसलं कर्तृत्व त्याच्यामध्ये? असं कसं म्हणता तुम्ही? अहो ठाण्यासारख्या ठिकाणी एवढा प्रशस्त एवढा मोठा बंगला बांधणं, त्यासाठी काही मेहनत चिकाटी लागली असेलच ना. ते म्हणजे काय आपलं झाला आपला असंच. कसा झाला पेक्षा तो झाला हे महत्वाचं आहे. पाणी खात्यामध्ये खूप सेविंग होतं का? होतं का? अहो तुम्ही त्यांना काय विचारताय, मी तुम्हाला विचारतोय. होतं का? होतं का म्हणजे काय? नाही, आम्ही आपल्या लोकांना सेव वॉटर करत दुनियाभर फिरलो. लोकांनी ते काही फारसं मनावर नाही घेतलं, पण म्हणजे आम्ही सेव्हिंग करू नये असं थोडंच आहे. व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर. ग्रेट. हो का? थँक्यू थँक्यू. मने साहेब, एक रिक्वेस्ट होती. एकदा आमच्या गरीब खाण्यावर पायदळ झाडायची, नाही म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. जायचं का? अ कमाल करताय बने साहेब तुम्ही. प्रत्येक गोष्ट तुम्ही गरीब माणसाला काय विचारताय? मी तुम्हाला बोलवतोय तर तुम्ही या हो किंवा नाही म्हणा ना. यांना काय विचारताय? मला तर वाटतं यांनी तुम्हालाही धाकट ठेवलेलं दिसतंय. मिस्टर मने खरं सांगू, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. तुमचं सगळं खूप छान आहे, फक्त एक सवय बदला. काय या गड्याला तुम्ही उगीच लाडवून ठेवलेलं आहे. अशाने होतं काय? यांचा स्वतःबद्दल गैरसमज होतो. आपली लायकी नसताना ते वाटेल ते बोलायला लागतात. बस परांजपे सर, बस. तुम्ही तर फार लायकीपर्यंत पोहोचला तो. इतकं ना ऐकून घेऊ शकत मी. अप्पा एक मिनिट. नाही, मला बोलू द्या, मला बोलू द्या अप्पा. सर, मगापासून ज्या प्रामाणिकपणाचं संस्काराचं कौतुक तुम्ही करताय ना, तो प्रामाणिकपणा, ते संस्कार माझ्यामध्ये ह्या माणसामुळे आलेत. आणि हे माझे बाबा आहेत. तुझे बाबा आहे? हो. मगापासून या घराचं कौतुक करतानाच श्रेय तुम्ही ज्या माणसाला देत होतात ना, तेच हे आमचे अप्पा. थोडेस रागीट आहेत, पण जितक्या लवकर राग येतो ना, तितकंच प्रेम सुद्धा करतात आमच्यावर.
आणि आमच्यावरच नाही त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसावर ते तेवढाच जीव लावतात. परांजपे सर, आमचे अप्पा उर्मट नाही आहे. हा, नियमाला धरून मात्र वागणार आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं आजपर्यंत कोणालाच शक्य झालं नाही. त्यांच्यावर खूप प्रेम करत. तुम्हीच बघा ना, स्वतःच्या मुलाच्या करिअरमध्ये आपल्यामुळे आडकाठी येऊ नये म्हणून स्वतःच्या कष्टाने उभा केलेल्या घरात त्याच घरगडी बनून उभे माझ्यासाठी. तुमच्या बरोबर झालेल्या भांडणाचा राग धरून माझ्या बरोबरच डील तुम्ही कॅन्सल करू नये म्हणून सकाळपासून तुम्ही करत असलेले सगळे अपमान ते निमूटपणे सहन करताय. स्वतःची चूक नसेल ना तर आपल्या सिनियर अधिकाऱ्यासमोर कधी मान खाली न घालणारे आमचे अप्पा आज सकाळपासून सगळं निमूटपणे ऐकून घेत आहेत. कोणासाठी? माझ्यासाठी. हा भक्कमपणा माझ्यात नाही आहे आणि तो येणारही नाही, कारण बाप हा शेवटी बाप असतो. ढगाचा आकार किती मोठा झाला ना तरी त्याला आभाळ नाही होत आहे. आणि तसंच आहे आमचं, आम्ही अप्पा नाही होऊ शकत. म्हणून आता त्यांना जरी सहन होत असलं ना तरी आता मला नाही सहन होत हे सगळं. 5 मिनिटाच्या भेटीनंतर कदाचित तुम्हाला ते उर्मट वाटले असतील, पण मी गेली 30 वर्ष त्यांना ओळखतोय आणि ह्या गेल्या 30-35 वर्षांच्या आयुष्यात मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की आमचे अप्पा उर्मट नाहीये. सॉरी सर, तुम्हाला जर का ही डील कॅन्सल करायची असेल तर माझी काहीच हरकत नाहीये, पण माझ्या वडिलांच्या अपमानावर उभा राहिलेला बिझनेस मला नकोय. मला माफ करा अप्पा साहेब, मी गैरसमजुतीमुळे तुम्हाला पुन्हा अधिक बोललो असे. एक बाप आपल्या मुलासाठी किती करू शकतो, काय करू शकतो हे मी आज पहिल्यांदा पाहिलं. युअर क्रेट बरेच विषय. आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होणं म्हणजेच बाप होण ना. मिस्टर परांजपे, एक सांगू, गडी माणूस असो की क्लास 1 ऑफिसर, पण आमच्या बने कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाला माणसासारखंच बघतो. आमच्या घरात पायरी फक्त वर चढण्याची किंवा खाली उतरण्याचं साधन आहे, माणसाचं पत मोजण्याची नाही. आणि आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकालाच आम्ही त्याची जागा दाखवतो जी आमच्या मनात आहे. सॉरी. सो स्वीट ऑफ. बरं अप्पा साहेब, मी निघतो. तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाच्या मुलाच्या हातात माझं प्रोजेक्ट अत्यंत सेफ आहे. नुसतं सेफ नाहीये तर ते वृद्धिंगत होत जाणार आहे याची मला खात्री आहे. आणि मल्हारराव, डोंट वरी, आवर प्रोजेक्ट इज ऑन. थँक्यू सर. थँक्यू सो मच. मी सकाळी तुम्हाला जरा वाजवीपेक्षा जास्तच बोललो, आय एम सॉरी. आता माझ्या लक्षात आलंय ब्लड प्रेशरचा खरा त्रास कोणाला आहे ते, तेव्हा त्या गोळ्या वहिनी लक्ष असू दे. बरं येऊ या. चला येऊ.
अप्पा सॉरी. कशाबद्दल? I'm proud of you. अरे तो परांजपे सारखा मोठा यशस्वी उद्योजक सुद्धा म्हणतो तुला कौतुक करतो. मी मात्र तुला सतत ओलडतो रे. तू तर मोठा माणूस आहे रे. सेम तुमच्यापेक्षा नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.